जामखेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष निखिल गायतडर यांच्यावर राजकीय दबाव येत असल्याच्या कारणाने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. त्यांनी राजीनामा देण्याची जाहीर करताच 10 नगरसेवकांनी देखील आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 3 महिन्यांपासून जामखेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष निखिल गायतडक यांच्यावर राजकीय दबाव आणला जात असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर करताच 10 नगरसेवकांनी देखील तातडीने आपल्या नगरसेवक पदांचा राजीनामा नगराध्यक्ष निखिल गायतडक यांच्याकडे सोपवला आहे. गेल्या 3 महिन्यांपासून निखिल गायतडक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा यासाठी दबाव तंत्र चालू होते. लॉकडाऊनमुळे थांबलेले दबाव तंत्र 2 दिवसात पुन्हा सुरू झाले. याबाबत नगराध्यक्षांनी आपल्या सहकारी नगरसेवकांना याची कल्पना दिली. त्यानुसार माजी नगराध्यक्ष प्रीतिविकास राळेबात, नगरसेवक शामीर सय्यद, संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे, गुलशन अंधारे, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेबात, सुमन अशोक शेळके, मेहरुनिसा शफी कुरेशी, जाकिया आयुब शेख या 10 नगरसेवकांनी आपले राजीनामे नगराध्यक्ष निखिल गायतडक यांच्याकडे दिले आहेत. ह्या अशा बातमीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जामखेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाचा बुधवार दिनांक 10 जून रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहे असे विद्यमान नगराध्यक्ष निखिल गायतडक यांनी सांगितलंय. आज 3 महिन्यापासून माझ्यावर राजकीय दबाव चालू आहे. लॉकडाऊनच्या राड्यामध्ये माझ्यावर दबाव होता आणि आज 4-5 दिवस झालं की लॉकडाऊन उघडल्यामुळे 2 दिवस झालं माझ्यावर एवढं प्रेशर आहे राजकीय. तर त्या गोष्टीमुळं आज मी सगळ्या नगरसेवकांना माझ्या वतीच्या बसून सगळ्यांना राजकीय दबावामुळं सगळ्या प्रश्न सांगून माझ्या नगरसेवकांनी आज 2 वाजता 10 जणांनी माझ्यापाशी स्वतःचा राजीनामा दिलेला आहे. आणि मी स्वतःही बुधवारी सकाळी 10 वाजता कलेक्टर साहेबांपाशी जाऊन माझ्या नगराध्यक्षपदाचा आणि नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहे. मंगळवारी सकाळी मीटिंग असल्यामुळं आमची जीबीसी, त्याच्यामुळं आम्ही 1 दिवस पुढं ढकललेला आहे आणि मी बुधवारी राजीनामा देणार आहे. मी नगरसेवक शामीर सय्यद, नगर परिषद जामखेड. आज या ठिकाणी आम्हाला आमच्या नगराध्यक्षांनी त्यांच्या घरी बोलून घेतलं आणि बोलून घेऊन आम्हाला सांगितलं की काही लोकांनी त्यांच्यावरती दबाव आणला आणि दबाव आणून त्यांचे वडीलसुद्धा आजारी असतात हेही सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळं त्यांच्यावरती दबाव आल्यामुळं त्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि आम्हाला सांगितलं की मी ह्या दिवशी राजीनामा देणार आहे. त्याच्यामुळं आम्ही सर्व नगरसेवक एकत्र येऊन आम्ही मीटिंग करून आम्ही ठरवलं की बाबा जे चांगल्या पद्धतीचं कामकाज चालू आहे, शहराच्या विकासासाठी चांगलं कामकाज करत आहेत, तर त्याच्यामुळं आम्ही ठरवलं की बाबा आम्ही सर्व नगरसेवक तुमच्या बरोबर आहेत, म्हणून आम्ही 10 नगरसेवक आम्ही राजीनामा द्यायचं आमचं ठरलंय. आणि नगराध्यक्ष सुद्धा त्यांचा राजीनामा कलेक्टर साहेबांपाशी देणार आहे. आम्ही 10 जणांनी आमचा राजीनामा नगराध्यक्षापाशी दिलाय. देखील कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही जाऊन आमचेही राजीनामे त्यांच्यापाशी नगराध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही सादर करणार. मी विकास भगवंत राळेबात, मी राहणार जामखेड. मी एक गावचा नागरिक व प्रतिनिधी आहे. तर आमचा मित्र निखिल गायतडक याच्यावर काल अज्ञात गुंडांनी काही दबाव आणला व काही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी घरी येऊन त्यांना दमबाजी केली. या निषेधार्थ आम्ही व आमचे सहकारी मित्र, काही नगरसेवक, काही इथले जामखेडमध्ये ठराविक पुढारी असे आणि त्यांच्या पदाधिकारी 11 नगरसेवकांनी व माझ्या मिसेसनी बी त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्या ह्या लोकशाही मार्गासाठी व लोकशाहीवर दडपण आणणाऱ्या या गुंडांच्या विरोधात आम्ही सर्व या नगरसेवकांनी व लोकप्रतिनिधींनी त्या नगराध्यक्षांचं पाठराखण करणार. 5/6/2020 रोजी दुपारी ठीक 2:30 माननीय अध्यक्ष महोदय यांच्याकडे आमच्या 10 जणांचे राजीनामे आम्ही सुपूर्द केलेले आहेत. आणि त्यानंतर दिनांक 10 रोजी अध्यक्ष साहेब कलेक्टर ऑफिसला जाऊन राजीनामा देणार आहेत. तर आज नगराध्यक्ष यांच्यावर राजकीय दबावपोटी राजीनामा त्यांना मागितलेला आहे. तरी त्यांच्या राजीनामा दबावपोटी आम्ही सर्व 10 नगरसेवक नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहेत.